रामभाऊ विठ्ठल कुराडे यांना मी भाडेतत्वावरती ते हॉटेल दिलं असून त्या भाड्याचं आत्तापर्यंत मला एकही रुपये त्यांनी भाडं दिलेलं नाही. त्या भाड्याची विचारपूस करण्यासाठी गेलो असता त्यांनी मला शिवीगाळ केली, मारहाण केली, मला माझ्या मिसेसला, माझ्या मेवणीला, आमच्या चौघांना त्यांनी, त्यांचा जावई अक्षय घांगाळे, चैताली घांगाळे, अजून मनीषा कुराडे, विठ्ठल कुराडे, रामभाऊ विठ्ठल कुराडे आणि सौरभ कुराडे आणि सायली कुराडे अशा सहा जणांनी मिळून आमच्यावर मारहाण केली. मी चैताली अक्षय घांगाळे भाऊबीजेनिमित्त माहेरी आले होते, राजुरीला बाळाला डॉक्टरकडे घेऊन गेले होते. तर येता मी हॉटेलवर गेले, माझ्या मम्मीच्या त्यांच्या येत गेले. मला काही कल्पना नसताना, मी पिशवी पण खाली ठेवली नव्हती, कल्पना नसताना सुरेश घांगाळे आणि मुकुल घांगाळे डायरेक्ट आले अंगावर. त्यांनी छेडछाड करायचा प्रयत्न केला. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स, शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राइब तर कराच, पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका.